फक्त अशी जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी अशी विधानं करतात असं शंभूराज देसाई म्हणाले. मोदींचं सरकार जाईल असं म्हणणं म्हणजेच मुंगेरी लाल के हसीन सपने. संजय राऊतांकडे गांभीर्यानं बघू नका असं देखील शंभूराज देसाईंनी म्हटलंय. मुंगेरी लाल के हसीन सपने आपण म्हणतो ना, तसं आता केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आलं, सरकार स्थिरस्थावर झालं. आता ह्या बाजूला म्हणत बसायचं की आता हे अमुक पाडणार तमुक पाडणार. संजय राऊतांना अशा पद्धतीच्या केवळ वल्गना करून स्वतःकडं राज्यातल्या आणि देशातल्या जनतेचं लक्ष आकर्षित करून घेण्याची एक सवय अंगवळणी पडलेली आहे. त्यांच्या सवयीचा तो भाग आहे, त्याच्याकडे गांभीर्याने बघू नका.